जीभ जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल, असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे की ह्या मनाला जो जिंकेल तो जग जिंकेल. आणि या मनाला जिंकण्यासाठी काही असे साधन आहेत, त्यामध्ये एक जीभ हे एक साधन आहे, श्वास हे एक दुसरं साधन आहे. की मनाला जिंकण्यासाठी हे फार जवळची साधन आहेत, लांब नाहीत. मन आपल्याच जवळ आहे, श्वास आपल्याच जवळ आहे, जीव आपल्याच जवळ आहे, देव आपल्याच जवळ आहे, सर्व आपल्याच जवळ आहे. आपल्याच जवळ सर्व आहे. आणि आम्ही कुठे 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 जातो, लोक सांगतात तीर्थयात्रा करा देव पाहिजे तर, लोक सांगतात अभिषेक करा देव पाहिजे तर, लोक सांगतात यज्ञयाग करा देव पाहिजे तर, किंवा तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे तर, लोक सांगतात तुम्हाला जर अमुक पाहिजे आणि तमुक पाहिजे तर तुम्ही आमच्याकडे या, आमचा आशीर्वाद घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व काही मिळेल. ह्या सगळ्या थाप आहेत, ह्या सगळ्या थाप आहेत. सर्व तुमच्या जवळ आहे, फक्त तुम्ही ते ओळखत नाही. तुमच्या जवळ आहे, तुम्ही फक्त ते ओळखत नाही. किती जवळ आहे, इतकं जवळ आहे की त्याच्यापेक्षा जवळ आणखीन दुसरं काही नाहीच. मन जवळ आहे, जीभ जवळ आहे, श्वास जवळ आहे, आणि आपल्याला हे जर सगळं जिंकायचं असेल, देव जवळ आहे, हे सगळं जर आपल्याला जिंकायचं असेल, तर ह्याच्यापैकी एकाला जरी पकडलं ना, बाकीचे आपल्या हातात येतात. ही एक गंमत आहे. तुम्ही जिवेला जर धरलं तर मन हातात येतं, प्राण हातात येतो आणि देव हातात येतो. तुम्ही जर प्राणाला धरलं तर मन हातात येतं, जीभ हातात येते, देव हातात येतो. तुम्ही जर मनाला धरलं तर बाकीचे तीन हातात येतात. बघा, म्हणजे ह्या कुठल्यापैकी एकाला तुम्ही धरा, बाकीचे तुमच्या हातात येईल. बघा, मी मनाला तुम्हाला धरायला शिकवतो आहे. संतांनी सगळ्यात सोपं सांगितलं. संतांनी काय सांगितलं, तुमच्या डोळ्याला मन दिसत नाही, श्वासोश्वास चाललेला आहे पण तो सुद्धा दिसत नाही, पण जीभ तुम्हाला दिसते. ती जरी आतमध्ये असली ना, तरी जीभ आपल्याला आरशात पण आपण पाहू शकतो, मन आरशात पण दिसत नाही आणि श्वास पण आरशात दिसत नाही, पण जीभ आपल्याला दिसते. जरा लांब काढली तर थोडीशी दिसते. तर ही जी जीभ आहे आणि हाताला आपल्याला लागतं ना, लागते हाताला, तेव्हा ही जी जीभ आहे, या जिभेचं महत्त्व आणि महती संतांनी आपल्याला सांगितलं. असोनी संसारी देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी आल्या. असोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी वाया सदा. काय सुंदर सांगितलं बघा. तू जिव्हेला वेग दे, ह्याचा अर्थ तू जिव्हेला धर. जिव्हेला वेग जो देणं आणि जिव्हेला धरणं दोन्ही एकच आहे. तुम्ही मला कसं करून बघा, तुम्ही जिव्हेने विश्वप्रार्थना म्हणा किंवा तुम्ही देवाचं नाव घ्या. तुम्ही जिव्हेने जेव्हाला तुम्ही वेग देऊन करताना, तेव्हा मनावर ताबा येतो, श्वासावर ताबा येतो आणि देव जवळ येतो.